नाशिक मुंबई महामार्गावरील वाडीवरे पोलीस स्टेशन हद्दीत रोथे एड कंपनी समोर झालेल्या पिकअप आणि लग्झरी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार तर चार जण जखमी झाले. याबाबत अधिक वृत्त असं की इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव आणि आधारवड येथील तिघे जण महिंद्रा पिकअपनं नाशिकहून घोटीकडे येत होते तेव्हा रोथे कंपनीसमोर पिकअपचे टायर फुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे पिकअप दुभाजक ओलांडून पलीकडील मुंबईकडून इंदोरला जाणाऱ्या लक्झरी बसवर जाऊन आदळली. या अपघातात पिकअपमधील योगेश दामू वाजे, किरण शिवाजी बर्रे हे दोघे जागीच ठार झाले तर संदीप केंकरे हा 27 वर्षीय तरुण जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थांची रुग्णवाहिका आणि घोटी टोल नाका रुग्णवाहिकेनं अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविलं. एक पिकअप होती, पिकअप नाशिककडनं मुंबईकडे जात होती, तिचा ड्रायव्हर साईडचा पुढचा टायर फुटल्या कारणाने ती एकदम ओव्हर स्पीडमध्ये असल्याने ती डायरेक्ट रस्त्याच्या क्रॉस करून विरुद्ध दिशेला आली आणि समोरून येणारी MP ची एक ट्रॅव्हल्स होती, त्या ट्रॅव्हल्सच्या धडकल्याने ती ट्रॅव्हल्स घसरत पुढं नालीत गेलेली आहे. पण त्याच्यात काही विशेष जखमी नाही झाले. पण याच्यात पिकअपमध्ये एक चालक मयत झाला असून एक किरकोळ जखमी आहे. या अपघातामध्ये पिकअप वाहनाचा चक्काचूर झाला असून बस ही बाजूला जाऊन आदळली. बसमधील प्रवासी दिवाळीसाठी मुंबईहून इंदोरला जात होते. बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते, त्यातील 4 जण जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. राजू देवळेकर, दिशानुज, इगतपुरी.